धनाच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य येण्यासाठी तेलाच्या बाजारपेठेत उत्पादक आणि ग्राहक यांच्यात भागीदारी हवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन दहशतवाद हा मोठा धोका असून या जागतिक समस्येच्या निवारणासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकार प्रिया रमाणी यांच्या विरोधात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला बुलडाणा जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या जिगाव सिंचन प्रकल्पासाठी पंधराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला किसान दिवस आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसनं आपल्या जोडीदारासह सेंटो डोमिंगो खुल्या टेनिस स्पर्धेचं पटकावलं विजेतेपद नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं इंधन तेलाच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत तेल कंपन्यांच्या प्रमुखांसमवेत बैठक घेऊन यासंदर्भात जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातल्या विदेशातल्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञ या बैठकीला उपस्थित होते इतर बाजारपेठांप्रमाणेच तेलाच्या बाजारपेठेतही उत्पादक आणि ग्राहक यांच्यात भागीदारी हवी असं ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला स्थैर्य येण्यासाठी मदत होईल असं पंतप्रधान म्हणाले तेल आणि नैसर्गिक वायू बाजारपेठेत भारताचं महत्वाचं स्थान पंतप्रधानांनी अधोरेखित केलं बाजारपेठेवर उत्पादकांची पकड असून या तेलाच्या किमती आणि पुरवठा तेल उत्पादक राष्ट्रांकडून निश्चित केला जातो पुरेसं उत्पादन असूनही तेल क्षेत्रातल्या या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळे तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं इंधन तेलाच्या वाढत्या किमतीमुळे या तेलाचा वापर करणाऱ्या देशांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचं म्हणाले ऊर्जा क्षेत्रात सरकारनं हाती घेतलेल्या विकासात्मक उपाययोजना आणि धोरणात्मक अभियानाचीही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली गेल्या चार वर्षात सरकारनं व्यापार सुलभीकरणासाठी विशेषत ऊर्जा क्षेत्रात या संदर्भात उचललेल्या पावलांची जागतिक पातळीवरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली भारतातल्या तेल आणि नैसर्गिक वायू पायाभूत क्षेत्राचा विस्तार उत्खनन यावेळी करण्यात आला केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि धर्मेंद्र प्रधान नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार यांच्यासह सौदी अरबचे आणि संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री सौदीमधल्या आर्माको बीपी इमर्सन इलेक्ट्रिक कंपनी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जागतिक बँक तसंच भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते दहशतवाद हा मानवतेला असलेला सर्वात मोठा धोका असून या जागतिक समस्येच्या निराकरणासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत असं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आहे ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात सुरक्षित आणि शांतताप्रिय विश्वाच्या उभारणीत भारताचं योगदान या विषयावर बोलत होते दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक समुदायानं सर्व शक्तीनिशी निर्णायक लढा उभारण्याची वेळ येऊन ठेपली आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले कट्टरतावाद जातीयवाद महिलांवरचे अत्याचार आणि इतर स्वरूपातल्या हिंसक वागणुकीवर वचक ठेवण्याकरता सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलं यासाठी शालेय स्तरावरच अभ्यासक्रमामध्ये सहिष्णुता संयम दया क्षमाभाव सदाचार आणि धडे दिले गेले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा मानहानीचा खटला दाखल केला आहे महिलांशी केलेल्या गैरवर्तनाच्या प्रकरणांना सध्या मीटूच्या माध्यमातून वाचा फोडली जात आहे प्रिया रमाणी यांनी या समाज माध्यमातून एमजी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत मात्र हे आरोप पूर्णपणे निराधार असून रमाणी यांनी हे आरोप हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक आणि आपली बदनामी करण्याच्या उद्देशानं आहेत असं अकबर यांचं म्हणणं आहे बदनामीच्या कायद्यातल्या तरतुदींनुसार रमाणी यांच्यावर कारवाई केली जावी असं त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे दरम्यान अकबर यांनी या संदर्भात स्वतःची बाजू मांडली असून त्या संदर्भात पक्षाच्या सहमती किंवा असहमतीचा प्रश्न उद्भवत नाही असं भाजपानं म्हटलं आहे केंद्र सरकारच्या रोखे योजनेला आजपासून सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत रोखे पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत दर महिन्याला जारी केले जातील या रोख्यांची विक्री बँका टपाल कार्यालयं राष्ट्रीय शेअर बाजार स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड शेअर बाजाराच्या माध्यमातून होईल पहिल्या टप्प्यात पंधरा ते एकोणीस ऑक्टोबरपर्यंत नागरिक हे रोखे घेऊ शकतील दुसरा टप्पा पाच ते नऊ नोव्हेंबर दरम्यान असेल ही योजना नोव्हेंबर पंधरामध्ये सुरू झाली होती सोन्याच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली जे लोक बचत किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोनं खरेदी करतात त्यांना वित्तीय सेवेच्या माध्यमात आणणं हा या योजनेचा उद्देश होता बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात येईल आणि सीड हब दोनशे शिडनेट उभारायला मान्यता देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलडाणा इथं सांगितलं जिल्ह्याचं चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पासाठी पंधराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील असं म्हणाले बुलडाणा जिल्ह्यातली पीक पाणी परिस्थिती शासनाच्या प्राधान्यक्रम योजनांची अंमलबजावणी कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली दोन हजार बावीसपर्यंत सर्वांसाठी घर उपलब्ध करून देण्याकरता नागरी भागातल्या घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले ज्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी जलसंधारणाच्या अतिरिक्त कामाचं नियोजन करावं ही कामं पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न करण्यात येतील असं म्हणाले मागेल त्याला शेततळी योजनेत जिल्ह्यानं पाच हजार शेततळ्यांच्या उद्दिष्टापैकी चार हजार सातशे बहात्तर शेततळी पूर्ण केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या आपल्या जबाबदारीचं भान ठेवून पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण करावा सामान्य जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी काम करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेताना दिल्या गुन्हा सिद्धतेचं प्रमाण वाढवण्यासाठी साक्षीदार आणि तक्रारदार फितूर होऊ यासाठी प्रयत्न करावेत असं मुख्यमंत्री म्हणाले पुणे शहरातल्या वाहतुकीच्या सर्व साधनांचा विकास झाला पाहिजे अशी गरज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त पुण्यातल्या कौन्सिल हॉल इथे पुणे जिल्हा विकास समिती अर्थात दिशाची आज बैठक झाली त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते या बैठकीत पुण्यातल्या मेट्रो रेल्वे आणि विमानतळाबाबत चर्चा करण्यात आली तसंच मनरेगा उज्ज्वला आणि मुद्रा यासारख्या योजनांचा आढावाही घेण्यात आला नदी सुधार प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला असून मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या मुख्य योजनेमध्ये असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं या समाज समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे खासदार अनिल शिरोळे आणि अनि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते जालना आणि अंबड तालुक्यातल्या अंतरवाला गोलपांगरी शेवगा आणि लालवाडी या गावांना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज भेट देऊन तिथल्या शेतपिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली पाणी नसल्यामुळे कापूस तूर आणि सोयाबीन पिकं नष्ट झाल्याचं पाहायला मिळालं मराठवाड्यातल्या तालुक्यात पाहणी दौरे आयोजित करण्यात आले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या परिस्थितीची माहिती मांडण्यात येणार आहे शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असून स्वस्त धान्य दुकानांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या धान्यात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना ती तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी या कामात हायगई केली असेल त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचंही देसाई यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या देवळा आणि बागलाण तालुक्यातल्या बहुतेक भागात कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर असून तिथल्या जनतेला पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यायला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं देवळा आणि बागलाण तालुक्यातल्या टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बागलाण तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते आज बोलत होते भविष्यात पाणीटंचाईचा सा सामना करावा लागू नये यासाठी केळझर डाव्या कालव्यासाठी चार कोटी ऐंशी लाखाची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे हरणबारी डाव्या कालव्याचं काम लवकर सुरू करण्यात येणार आहे तर तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली एल्गार परिषद प्रकरणी आज पुण्यातल्या न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा यांच्या जामिनावर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाला इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर या संघटनांशी परेरा यांचा संबंध होता म्हणून ते माओवादी ठरत नाहीत असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला दरम्यान याच प्रकरणातल वर्नन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी उद्या होणार आहा भारतीय स्पर्धा कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी आज मुंबईत सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोग आणि भारतीय उद्योग महासंघानं एका रोड शोचं आयोजन केलं होतं या कायद्याविषयी अधिकाधिक स्पष्टता आणून उद्योग जगत आणि सरकारच्या योजनांच्या रूपरेषेत स्पर्धा कायद्याचा अंतर्भाव असावा या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव आय श्रीनिवास यांनी सांगितलं नव उद्योजकांना उद्योग सुरू करणं सुलभ व्हावं स्पर्धा कायद्याचं उल्लंघन होत असल्यास अशा गोष्टींना चाप बसावा याकरता कायद्यात आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे असं ते म्हणाले आज पंधरा ऑक्टोबर आजचा दिवस महिला किसान दिवस म्हणून साजरा होतो कृषी क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा म्हणून हा दिवस दोन हजार सोळापासून दरवर्षी साजरा करण्यात येतो कृषी क्षेत्रात प्रत्येक आघाडीवर महिला समर्थपणे भूमिका बजावतात त्यामुळे त्यांच्या कार्याच्या गौरवासाठी हा दिवस साजरा होत असतो नंदुरबार जिल्ह्यात या दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेतीविषयक मार्गदर्शन चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी महिलांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे त्या नक्कीच प्रगती करतील असं नंदुरबारच्या जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक यांनी यावेळी सांगितलं यावेळी कृषीसाठी लागणारं साहित्य आणि अवजारांचं प्रदर्शनही लावण्यात आलं होतं संघर्षाशी दोन हात करत अकोला जिल्ह्यात कट्यार इथं राहणाऱ्या ज्योती देशमुख यांनी यशस्वीरित्या समृद्ध शेती करून एक आदर्श निर्माण केला आहे सततच्या नापिकेमुळे घरातल्या पुरुष मंडळींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला मात्र अशा परिस्थितीत न डगमगता ज्योती खंबीरपणे उभ्या राहिल्या शेतीविषयक कोणतीही माहिती नसताना घरची जबाबदारी स्वीकारून हळूहळू सर्व गोष्टींचं ज्ञान त्यांनी मिळवलं आणि कापूस सोयाबीन तूर या पारंपरिक पिकांच्या साथीनं शेती करायला सुरुवात केली शेतात बोरवेल घेतल्यानंतर बागायती शेतीही करायला घेतली आता त्या स्वत हा बैलगाडी हाकण्यापासून ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत शेतातलं काम सहजरित्या करत आहेत शेतात उत्पादित केलेल्या मालाची चांगली विक्री होत असल्यानं आर्थिक स्थैर्यही प्राप्त झालं आहे ज्योती यांच्या कार्याची दखल घेत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून त्यांना गौरवण्यातही आलं आहे मिसाईल मॅन अशी ओळख असणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आज सत्यांशी जयंती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे महान शास्त्रज्ञ अद्वितीय शिक्षक आणि सर्वांचं प्रेरणास्थान होते अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशातून कलाम यांना आदरांजली वाहिली डॉक्टर कलाम प्रत्येक भारतीयाच्या कायमच हृदयात राहतील असंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही कलाम यांचं देशाप्रती असलेलं योगदान अधोरेखित केलं कलाम हे लोकांचे राष्ट्रपती होते आणि ध्येयवादी शास्त्रज्ञ होते असं सिंग यांनी सांगितलं डॉक्टर कलाम महान शास्त्रज्ञ आणि नेते होते आपल्या विचारांनी त्यांनी अनेकांना प्रेरित केलं असं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिन राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षापासून रेल्वेमध्ये फिरत ग्रंथालय ही संकल्पना सुरू करण्यात येत आहे मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन आणि पंचवटी आजपासून त्याची सुरुवात झाली या दोन्ही गाड्यांमधल्या मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात ग्रंथालय असेल राज्य मराठी विकास नेमलेले वाचनदूत प्रवाशांना विनाशुल्क वाचन सेवा देतील वाचन वाचनसंस्कृती संवर्धनासाठी सरकार राबवत असलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्ह्यातल्या भिलार या पुस्तकांच्या गावात वाचन वाचनध्यास हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तर राज्यातल्या तीनशे सलग वाचनाचा उपक्रम होणार आहे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं मंत्रालयातल्या सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वाचन तास या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी भाषामंत्री विनोद यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उपस्थित हो या उपक्रमात तावडे यांनी उपस्थित वाचकांबरोबर श्रोतेहो या देशपांडे यांच्या भाषणांचं संकलन असलेल्या पुस्तकाचं वाचन केलं बीड जिल्ह्यात दरवर्षी भगवानगडावर होणारा दसरा मेळावा गेल्या वर्षीपासून भगवान, वर भगवान बाबांच्या जन्मस्थानी सावरगाव इथं भरवला जातो त्यामुळे सावरगाव इथं या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे संत भगवान बाबांची पंचवीस फूट उंचीची भव्य मूर्ती इथे स्थापन केली जाणार असल्यानं यावर्षीच्या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे यावर्षी सावरगाव इथं लाखोंचा सा समुदाय अपेक्षित असल्यानं त्याच्या व्यवस्थेसाठी शासन आणि नागरिकही प्रयत्नशील आहेत भगवानबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी प्रबोधन केलं त्यासाठी त्यांनी मराठवाडा विदर्भ तेलंगण आंध्र प्रदेशासह कर्नाटकही पिंजून काढला विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता बंधुता एकता आणि मानवता यासारख्या विचारांचाही प्रचार केला होता भगवानबाबांच्या सन्मानार्थ ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला हा दसरा मेळावा यावर्षी धार्मिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्वाचा ठरण्याची अपेक्षा आहे राज्यातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांसह सामाजिक महत्व असलेल्या ठिकाणांहून निघालेली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काढण्यात आलेली जागर आदी शक्ती सन्मान नेतृत्वाचा ही नवरात्रोत्सव यात्रा आज उस्मानाबादमध्ये दाखल झाली तुळजापूर कोल्हापूर माहूर आणि वणी या देवीच्या शक्तीपीठांसह महाराष्ट्रातल्या सावित्रीबाई राजमाता जिजाऊ संत जनाबाई यांच्या जन्मस्थळांना भेटी देऊन तिथल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या दरम्यान करण्यात येत आहे महिलांचं मनोबल उंचावण्यासाठी आदिशक्तीचं रूप असणाऱ्या महिलांचं सन्मान भाजपा महिला मोर्चा करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं राजमाता जिजाऊंच्या सिंधखेड्यात एक माळ मातृत्वाची सावित्रीबाईंच्या नायगावात एक माळ साक्षरतेची तर कोल्हापूरमध्ये एक माळ शौर्याची आम्ही गुंफत चाललो असल्याचं ॲडव्होकेट माधवी नाईक यांनी सांगितलं दिव्यांग आणि अनाथ मुलांना सण उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी अहमदनगर इथं राजदांडिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात नगरमधल्या विविध सामाजिक संस्थांमधली मुलं सहभागी झाली होती एका कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी केलं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजातल्या वंचित आणि गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबर तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत असं मत फिरोदिया यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी यावेळी मनमुराद आनंद लुटला पुण्यात नेहरू स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातला टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज झाला खासदार अनिल शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यावेळी उपस्थित होते दृष्टीबाधितांसाठी खेळल्या जाणाऱ्या सायकलमध्ये वापरले जाणारे बॉल बेरिंग वापरण्यात येतात या आवाजावर हा खेळ अवलंबून असतो आठ सामन्यांची ही मालिका असून विविध राज्यात हे सामने होणार आहेत जागतिक अंध क्रिकेट संघटना अंधांसाठीची भारतातली आणि महाराष्ट्रातली क्रिकेट संघटना यांनी या स्पर्धेच आयोजन आहे महिला क्रिकेटची महिलांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज मुंबईत ऑस्ट्रेलियानं भारतावर एक्याण्णव धावांनी विजय मिळवला ऑस्ट्रेलिया महिला संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सुरुवातीला भारताची महिला गोलंदाज रिमालक्ष्मी इक्का हिनं सलामीची फलंदाज पिपॅरोला बाद करून ऑस्ट्रेलियाला झटका दिला त्यानंतर राजेश्वरी गायकवाड हिनंही एक गडी बाद केला मात्र त्यानंतर ताहलिया मॅग्रात हिनं अठ्ठावन्न हेथर ग्राहम हिनं अठ्ठेचाळीस आणि नाओमी स्टेलेनबर्गनं सत्तेचाळीस धावा करून ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणलं ऑस्ट्रेलियानं आठ बाद दोनशे एकाहत्तर धावसंख्या उभारल्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाची सुरुवात मात्र खराब झाली प्रिया पुनिया अवघ्या चार धावा करून तंबूत परतली तर पूनम राऊत आणि देविका वैद्य यांना खातंही उघडता आलं नाही भारताच्या वतीनं प्रीती बोस हिनं बासष्ट आणि शिखा पांडनं बळीस धावा करून धावसंख्येत भर घातली मात्र नंतर एकशे ऐंशी भारताचा सर्व संघ गारद झाला लिया ब्युनोस ब्युनोसारियस इथं सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं पुरुषांच्या अंतिम फेरीतील सामन्यात मलेशियानं भारताचा चार दोन असा पराभव केला तर महिलांच्या अंतिम फेरीत प्रत्येक सामना जिंकलेल्या यजमान अर्जिनानं भारताला तीन एक असं हरवलं या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह सात पदकं पटकावली आहेत भारत दहाव्या स्थानावर आहे बातमी टेनिसची भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसनं आपला जोडीदार मिगबेल एंजेल रिएस वारेला याच्या साथीनं सॅन्टो डिमेंगो खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे या जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीला चार सहा सहा तीन आणि दहा पाच असं नमवलं शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं क्रोएशियाच्या बोर्ना कोरिच याला हरवत विजेतेपद पटकावलं सुमारे एक तास सदतीस मिनिटं चाललेल्या या सामन्यात जोकोविचनं कोरिचला सहा तीन सहा चार असं पराभव करत शांघाय मास्टर्स स्पर्धेच चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं आणि एक नजर हवामानावर कोकणात गेल्या चोवीस तासात काही ठिकाणी हलका पाऊस झाला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच विदर्भात हवामान कोरडं असेल आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस किमान तेवीस नागपूर पस्तीस आणि एकोणीस पुणे चौतीस एकोणीस औरंगाबाद चौतीस सतरा नाशिक कमाल चौतीस किमान सतरा कोल्हापूर तेहतीस आणि बावीस रत्नागिरी पस्तीस तेवीस सोलापूर सदतीस एकवीस आणि अमरावती कमाल छत्तीस किमान एकोणीस अंश सेल्सियस, शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा इंधनाच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य येण्यासाठी तेलाच्या बाजारपेठेत उत्पादक आणि ग्राहक यांच्यात भागीदारी हवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन दहशतवाद हा मोठा धोका असून या जागतिक समस्येच्या निवारणासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकार प्रिया रमाणी विरोधात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला बुलडाणा जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या जिगाव सिंचन प्रकल्पाकरता पंधराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला किसान दिवस आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आपल्या जोडीदारासह सेंटो डोमिंगो खुल्या टेनिस स्पर्धेचं पटकावलं विजेतेपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं वाचनामुळे विचार समृद्ध होतात माणूस प्रगल्भ बनतो इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मायाजालात माहितीची खातरजमा होतेच असं नाही मात्र पुस्तकांच्या वाचनातून अनेक संदर्भ उलगडतात विद्यार्थीदशेपासूनच पुस्तक वाचनाची आवड ही कथन वाचिक अभिनय इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण करता आली तर विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न होता सुजाण नागरिक बनतील आजच्या जागतिक विद्यार्थी दिन तसंच वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगानं याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक अनंत काटीकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार